नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला वडापाव खायला खूप आवडतो ना? पण वडापाव कसा पाहिजे आपणाला? गरम. मग जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तो वडापाव गरम आहे हे तुम्ही कसं तपासून पाहता बरे? बरोबर, आपण त्याला काय करतो? हात लावतो. म्हणजे हातामुळे काय जाणवतं आपणाला, वडापाव गरम आहे की थंड आहे? मग गरम असेल तर आपण काय करतो? ऑर्डर देतो आणि वडापाव खातो. म्हणजे बघा, आपले जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे आहेत, जीभ आहे, कान आहे, नाक आहे आणि त्वचा, याच्यामुळे काय होते? आपल्याला बाहेरचं ज्ञान मिळते. मग ह्याच्यापैकी थंड गरम याचं ज्ञान आपल्याला कोणामुळे होत असेल? तर ती आहे आपली स्किन. तर स्किन आपण त्याला मराठीमध्ये त्वचा म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला वस्तू थंड आहे की गरम आहे, त्याचप्रमाणे एखादी वस्तू मऊ आहे, आपण स्पर्श करून बघतो पहा. आपण एखादी काचेची वस्तू असेल, काचेचा ग्लास, जर आपण त्याच्यावर हात फिरवला तर आपल्याला काय जाणवत आहे? ती वस्तू आपल्याला एकदम गुळगुळत आणि मऊ अशी जाणीव होते. त्याच्यावेळी तुम्ही एखाद्या फरशीवर किंवा दगडावर हात फिरून बघा तर तुम्हाला काय जाणवत आहे? ती वस्तूचा पृष्ठभाग जो आहे तो खडबडीत आहे. मग मऊ, खडबडीत, थंड, गरम याचं जे ज्ञान आपल्याला भेटतंय तर ते देते आपली स्किन. स्किन स्किन म्हणजे काय? द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अवर बॉडी इज कॉल्ड स्किन. म्हणजे आपलं जे शरीराचं बाह्य आवरण जे आहे त्याला आपण काय म्हणतो? त्वचा. आणि लक्षात ठेवा, सर्व प्राण्यामध्ये त्वचा हे सर्वात मोठा अवयव आहे किंवा ऑर्गन आहे. तर आता आपण काय करूया, त्वचेची रचना कशी आहे, त्वचेचं काय महत्त्व आहे ते आता आपण पाहूयात.